मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सोन्याची नाणी शोधण्याचा टास्क दिला होता. या टास्कच्या दुसऱ्या फेरीमध्ये अभिजित सावंत आणि निकेत आंबोळी यांना ती सोन्याची नाणी शोधायची होती. आता यावेळी बिग बॉस अभिजित सावंतला सध्या त्याची पायाची क्रिटिकल कंडिशन पाहता तू टास्क खेळू नको असंही सांगितलं, कारण हा जो टास्क आहे तो पूर्णपणे गुडघ्यावरती बसूनच खेळायचा आहे. त्यामुळे बिग बॉसने मनाई केली की जर तू आता हा टास्क खेळला तर भविष्यात तुझ्या पायावरती वाईट परिणाम होऊ शकतो. परंतु अभिजित सावंत हा अडून राहतो की मला बिग बॉस खेळायचंच आहे, कारण माझ्या घरातील सदस्य उपाशी आहेत, त्यांना जेवण मिळवण्यासाठी मला हा टास्क खेळायचा आहे. तर इथे अभिजित सुद्धा हट्टाला पेटलेला आहे. त्यासाठी बिग बॉस त्याला दोन ऑप्शन देतात. पहिला ऑप्शन असा होता की तू तुझ्या पार्टनरची अदलाबदली करू शकतो, म्हणजे निकीच्या जागेवरती तू आणि तुझ्या जागेवरती निकी येऊ शकते, हा पहिला ऑप्शन होता. किंवा दुसरा ऑप्शन, टीम बीच्या सहमतीने तुझ्या टीममधला कोणीही तुझ्या जागेवरती खेळू शकतो. परंतु सगळ्याने हात वरती केले की आम्ही खेळणार नाही. पॅणी दादा तर नाही नाही मी खेळणारच नाही असं म्हणून पॅणी दादाने नकार दिला. नाईलाजास्तव, इथे नाईलाजास्त पण असं सांगता येणार नाही, कारण अभिजित हा हट्टालाच पेटला होता की मला हा गेम खेळायचाच आहे, हा टास्क करायचाच आहे. तर अभिजित हा तो गेम टास्क खेळतो, त्याला जेवढं होईल तेवढे तो कॉइन्स जमा करतो आणि बहुतेक मला असं वाटतं 21 आणि 36 फरकाने हा टास्क इथे झालेला आहे. त्या टास्क अंतर्गत बघा, अभिजित सावंतला कोणीही मदत केली नाही, ना निकेत आंबोळीने केली, ना त्याच्या ग्रुपच्या कुठल्याही सदस्यांनी त्याला मदत केली की बिचाऱ्याला एवढी त्याची क्रिटिकल कंडिशन आहे की आपण त्याच्या जागेवरती जाऊन खेळू, परंतु असं कोणीच विचार केला नाही. याच्यावरतीच अभिजित सावंतला सपोर्ट करण्यासाठी त्याची बायको पुढे आलेली आहे. तर बघा, या टास्कमध्ये त्याची पार्टनर असलेली आणि स्वतःला ती मैत्रीण म्हणून संबोधणारी निकी तांबोळीने सुद्धा अजिबात मदत केली नाही. याचबरोबर त्याची क्रिटिकल कंडिशन पाहता त्याच्या ग्रुप मेंबरने त्याला मदत करणं अपेक्षित होतं, कारण बिग बॉसने तसं सांगितलं होतं. पण इथे ग्रुप मेंबर सुद्धा कोणीच आलं नाही, ना तो डीपी दादा, ना पॅडी दादा, ना वैभव, कोणीच आलं नाही. तर याच्यावरती अभिजित सावंतच्या पत्नीने म्हणजे शिल्पा सावंतने एक व्हिडिओ शेअर करत अभिजितला सपोर्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिजित सावंत यांच्या पत्नी शिल्पा सावंत म्हणताना दिसतात की तुला आहे ना कुठल्याही ग्रुपची गरज नाही, खरं तर त्यांना तुझी गरज आहे, माय स्ट्रॉंग मॅन. तर अशा प्रकारे व्हिडिओ शेअर करत अभिजित सावंतला त्याच्या पत्नीने सपोर्ट केला आहे. खरं तर मदत करायला काहीच हरकत नव्हती. निकेत आंबोळीने तेव्हा सांगितलं होतं की मला त्या अंधाराचा ट्रोमा आहे, परंतु ती थोडं तरी जाऊन करू शकत होती, खेळू शकत होती. आणि इथे पॅडी दादा होता की तो जाऊ शकत होता. पॅडी दादाने हे लक्षात ठेवायला हवं होतं की एकदा आपल्याला त्याने त्या नॉमिनेशन मधून वाचवलं होतं. साहजिकच टीम एच्या लोकांनी सपोर्ट करायला होता, परंतु सपोर्ट त्यांनी केला नाही. पण अभिजित सावंतच्या पत्नीने त्याला सपोर्ट केलेला आहे. याविषयी तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.